हॅलो फ्रेंड्स तर आज आपण जाणार आहोत वणीगडावर तर ही मी नंतरचा फोटो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सो आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर त्यानिमित्त आम्ही पूर्ण फॅमिली वणीगडावर गेलेलो होतो तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो हे बघा या पद्धतीने मी तयारी केलेली आहे आणि अशी मी रेडी झालेली आहे आता वणीगड्यावर जाण्यासाठी पूर्ण पॅकिंग वगैरे आमचं झालेलं आहे थोडं थोडंसं जेवण वगैरे ब्रेकफास्ट वगैरे आम्ही सोबत घेतलेलं आहे फ्रूट्स वगैरे सो हे बघा काही स्नॅक्स वगैरे घेतलेले आहे काही मिठाईची पॅकेट्स बिस्किट वगैरे चिप्स वगैरे लहान मुलं आहे सोबत त्यामुळे यात लोणचं घेतलेलं आहे यात भाजी रोटी वगैरे घेतलेली आहे थोडीशी यात सगळे कपडे वगैरे घेतलेले आहे आणि काही फ्रूट्स वगैरेही घेतलेले आहे मास्कचं पॅकेट पेपर्स पत्तरवाळे वगैरे तिथे काही आपल्याला लागणार ह्या वस्तू आम्ही सगळ्या सोबत घेतलेल्या आहे सो आम्ही आता निघालो आहे बनीच्या दिशेने सो आज मी जाम खुश आहे कारण की माझी खूप दिवसापासून इच्छा होती गडावर जाण्याची ती आज पूर्ण होत आहे ॲक्च्युली आम्ही हा प्लॅन आमचं नांदगावचा पूर येण्या अगोदरच केला होता बट पुरामुळं सगळं विस्कळीत झाल्यामुळं आज आजचा जो मुहूर्त आहे तो खूप छान आहे मंगळवारही आहे आणि कोजागिरी पौर्णिमा आहे तर आम्ही निघालो हे मस्त या बघ हे बघा नांदगावचे रस्तेही खूप मस्त आहे पूर्ण कॉन्क्रीटचे रस्ता आहे आणि मध्ये ग्रीनरी वगैरे डायव्हर्जन वगैरे खूप सुंदर रस्ता आहे नांदगावचे ॲक्च्युली नांदगाव आणि मनमाड सोडल्यानंतर आम्हाला इतका जबरदस्त खराब रोड मिळाला सो आमच्या रस्त्यानं आम्ही खूप मिस केलं भुजबळांची कृपा पालकमंत्री सो हे बघा काही हे जे स्नॅप आहे मी हे तुमच्यासोबत शेअर केलेले आहे हे ऑन द वे स्नॅप काढलेले आहे आजूबाजूला पूर्ण पावसामुळे ग्रीनरी पसरलेली आहे तर ते थोडेसे शूट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सो हे मनमाडच्या सराउंडिंग आहे जे आपण मनमाडच्या बाहेर आम्ही निघालो तिथले सराउंडिंग आहे हे काही सो आम्ही आता गडाकडे निघालो आहे सो बाय द देवळा आम्ही त्या गडावर चढणार आहोत देवळा कळवण आणि नांदूर अँड डिरेक्टली तिथनं गडावर जाणार आहोत ॲक्च्युली प्रायव्हेट गाड्या तिथं अलाउड नाही आहे so, सो ज्या महामंडळाच्या बसेस आहेत त्यातनंच आम्ही जाणार आहोत सो हे बघा so, हे गडाचं दृश्य आहे तुम्हाला मी आता तु, गडावर आम्ही पोचतच आलो आहे ते शूट केलेले आहे थोडं थोडंसं ब्लर दिसतं आहे बट गडावरचं जे दृश्य आहे ते पूर्ण आम्हाला गाडीतनं दिसत होतं सो so, फायनली आम्ही नांदोरीच्या पायथ्याला पोहोचलेलो आहे हे बघा जाम गर्दी आहे ट्रॅफिक भयानक आहे एक एक सो इथं आम्ही आमची गाडी पार्किंगमध्ये पार्क केलेली आहे सो आम्ही आता बसेस त्या दिशेने निघालेलो आहे तर बसेसमध्ये बसून आम्ही गडावर जाणार आहोत हे बघा बसेसमध्ये बसलो आहे हा जो टन आहे इथं एक ॲक्सिडेंट झालेलो होतं तर हा मी मुद्दा म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा टन ॲक्च्युली हा थर्ड टन आहे बट हटन खूप डेंजरस आहे सो खूप साऱ्या बसेस अप अँड डाऊन होत आहे त्या मी तुमच्यासोबत शेअर केले आहे खूप सुंदर क्लायमेट जसं जसं गडावर जात होतो तसं तसं खालचं शूट मी करत होते गाड्या जे गावं आहे ते छोटे छोटेसे दिसत होते खूप सुंदर विहंगम दृश्य होतं हे सगळं आसपास डोंगर सगळीकडं हिरवाई पसरलेली पाण्याची जागोजागी तळे धरणं वगैरे ते पूर्ण खूप सुंदर दृश्य दिसत होतं तर कुणाला जायचं असेल तर खरंच या क्लायमेटमध्ये तुम्ही जा खूप सुंदर वाटतं गडावर कारण की नुकताच खूप सारा पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे गडावरचं वातावरण खूप सुंदर आहे खूप थंडही नाही आणि खूप गरमही नाही एकदम बेस्ट सो आम्ही गडाच्या दिशेने हळूहळू हळूहळू पोचत आहो सो so, जे सराउंडिंग आहे क्लायमेट ते मी तुमच्यासोबत थोडं थोडंसं शेअर केलेलं आहे हे बघा खालची पार्किंग बघा किती छोटे दिसत आहे असं वाटतं हे पांढरे पांढरे काहीतरी तिथं छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या आहे बट ते पार्किंग आहे पूर्ण सो हे बघा हे ये वरतून येणारा रस्ता इथला जो घाट आहे तो खूप डेंजरस आहे आम्ही कंटिन्युअस घाटाचंही आम्ही ऑब्झर्व करत होतो आणि खालीही बघत होतो कारण की वरती चढायला फार भीती वाटते हे बघा खालचा जोरो आहे तो म्हणजे त खूपच डेंजर दिसतो आणि छानही दिसतो बट गडावर पोचायचं आहे त्यामुळे एक्साइटमेंट खूप आहे कडाकडाने असे जे वॉल आहे ते बनवलेले आहे गडाच्या दिशेने जाण्यासाठी आणि पायी येणाऱ्या भाविकांसाठी त्यांनी सेपरेट रस्ता बनवलेला आहे दोन ते तीन साईडनी रस्ता आहे हे बघा खूप सुंदर दृश्य आहे हे ही नशीब लागतं सो शरद पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा देवीचा उत्सव सगळे आजचा खूप सुंदर दिवस आहे हे बघा हे गडावर एक तळ आहे ते ग तळ्याचं नाव मला काही माहीत नाही बट त्याचंही मी शूट केलेलं आहे खूप सुंदर तळ होतं ते ॲक्च्युली गडाला पाण्याचं पूर्ण सप्लाय ह्याच तळ्यातून होतो असं मी ऐकलं आहे सो ज्या बसेस आहेत त्यांनी आम्हाला एक किलोमीटर अगोदरच उतरून दिलेलं आहे तिथून एक किलोमीटर आम्ही पायी चालत गेलेलो आहे बघा रस्ता फार दूर आहे तिथं तिथनं काहीच दिसत नाही आहे फार दूरवर गेल्यावर छोटे छोटे दुकानं वगैरे आम्हाला दिसले सो तसं जसं मी शूट केलेलं आहे उणी इतकं काही नव्हतं त्यामुळे इतकं काही वाटलं नाही आम्ही घरातून सव्वा सातला निघालो आणि मी सकाळी पहाटे चारलाच उठले होते कारण की मला पूर्ण तयारी करायची होती त्यामुळे तर गडावर गर्दी होती हे बघा हे बुलेट ट्रेनचा रस्ता आहे मुलं आणि हजबंड बुलेट ट्रेनने जाणार आहे मम्मी मी आणि माझी जाऊ आहे आम्ही तिघे पायऱ्या पायऱ्यांनी जाणार आहोत कारण की आम्हाला पायऱ्यांचं दर्शन करायचं आहे त्यामुळे मुलं लहान आहेत त्यामुळे त्यांना आम्ही ट्रेनने जायचं सजेशन दिलं हे बघा ही ट्रेन आहे बुलेट ट्रेन सो हे बघा देवीची ओटी घेतलेली आहे मी आता पूर्ण देवीचं पूजेचं सामान घेतलेलं आहे ॲक्च्युली आम्हाला कुंडावर जाऊन तिथं स्नानही करायचं पण कुंड बंद आहे त्यामुळं आमचा प्लॅन फसला सो आम्ही इथूनच थोड्याशा सेल्फी वगैरे घेतले आहे बुलेट ट्रेन वगैरे जे गडाचं जे दृश्य आहे त्यासोबत मी सेल्फी घेतलेली आहे काही सो so, हे बघा गडाच्या आसपासचा जो परिसर आहे तो दिसत आहे खूप सुंदर आहे ॲक्च्युली मुलं नाही त्यामुळं सगळं मला एकटीला शूट करावं लागलं हे बघा गड मस्त दिसतोय पहा व्हाईट व्हाईट कलरमध्ये पूर्ण हा गडच आहे काही स्टेप्स आहे गडाच्या आणि हा जो बुलेट ट्रेनचा रस्ता आहे so, सो आपण निघालो आहे आता गडाच्या दिशेने एकदम जवळ आलेलो आहे हे जे दिसतं आहे पूर्ण दुकाने जे लावलेली आहे ते पूर्ण देवीच्या साड्या देवीची देवी ओढणी हळदी कुंकवाची दुकानं खूप सारी न इथं जे लावलेली होती खूप सारी गर्दी आहे या इथला जो परिसर आहे ॲक्च्युली पायरीजवळचा परिसर आहे हा खूप गर्दी इथं त्यामुळे मी थोडंसं शूट केलेलं आहे हे बघा खूप सुंदरशा देवीच्या ओढण्या वगैरे आहे इथं नारळ वगैरे सगळं जे पूजेचं सामान ते आम्ही इथनंच घेतलं आणि गडाच्या दिशेने आम्ही आता हळूवारपणे जात आहो कुठलीही घाई नाही केली एकदम निवांत दर्शन झालं गडात गडावर गेल्यावर आम्ही मध्ये मंदिरातही बराच वेळ घालवला निवांत सो फायनली आम्ही गडाच्या पायरीपर्यंत पोचलो आहे हे बघा देवीचं मंदिर सप्तशृंगी माता की जय सो ही फर्स्ट स्टेपचं दर्शन घेऊन मी पुढं निघाली आहे गडाच्या दिशेने मला फार आनंद होत होता आणि डोळ्यात तासुरी आले होते माझे कारण की माझी खूप दिवसाची इच्छा होती ती आज पूर्ण झाली सो आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे सो हे जाता जाता आम्हाला खा मध्ये मध्ये दोन तीन देवींच्या मूर्त्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या गणपती बाप्पा श्रीराम लक्ष्मण सीताची मूर्ती आणि एक कृष्णाची ही मूर्ती होती तर सगळ्यांचं दर्शन आम्ही हळूहळू हळूहळू करत गेलेलो हाल� आहेत चढताना फार दम लागत होता कारण की स्टेप फारच आहे हे बघा श्रीकृष्ण राधाची ही मूर्ती आहे मध्ये खूप छान छान पॉईंट्स बनवलेले आहे त्यांनी हे बघा गडावरचं दृश्य किती सुंदर आहे गडावरनं हे गडाचं पूर्ण जे गाव आहे गडाच्या खालचं ते पूर्ण असं दिसत आहे आणि हे जे आहे जे स्टेप्स आहे हे सेल्फी वगैरे कोणाला काढायची असेल तर तो रस्ता त्यांनी स्पेशली बनवलेला आहे तर लोक येत आहे जात आहे गर्दी तशी इतकी नाही आहे पण वरती फार गर्दी आम्ही इथं जिथं उभं राहिलो गडाचं मध्ये मंदिरामध्ये जाण्याअगोदर दहा मिनटाचा रस्ता फार रशचा होता सो आम्ही आता सेकंड रोमध्ये आलेलो आहे इथून देवीचं जे दर्शन आहे थोडं थोडंसं आम्ही शूट केलेलं आहे मोबाईलने प्रत्येकजण देवीची मूर्ती आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करण्यामध्ये बिझी होतं कारण की मूर्तीच इतकी सुंदर दिसत होती का स्वतःला आपण कंट्रोल करू शकणार नाही इतकी सुंदर देवीची मूर्ती दिसत होती ही बघा प्रत्येकजण मोबाईल घेऊन देवीच्या मंदिरामध्ये कोण सेल्फी काढत आहे कोण देवीसोबत कोणी कोणी बऱ्याच जणांनी थोडंसं झूम करून थोडंसं स्टेपवर चढून फोटो काढलेला होता आणि आम्ही लकी इतका आहोत का आम्हाला बाराची आरती आहे ती मंदिरात मिळाली त्यामुळे आम्ही खूप लकी आहोत तर हे मंदिराच्या आतला परिसर आहे ज्यांचे नवस वगैरे असतात पूजा वगैरे असती तर इथं खूप सारे भटजी बसलेले आहेत ते पूजा करून देतात तर इथंच आम्ही अर्धा तास घालवला होता कारण की इथं दर्शन केल्यानंतर अर्धा तास खूप छान आमचं निवांत बसून आम्ही होमाजवळ बसून मस्तपैकी पूजा केली आणि मंदिरात थोडासा वेळही घालवला सोनीवांत दर्शन झालं जा जी लास्टच्या रोमध्ये आम्ही होतो तेव्हाच देवीची आरती सुरू झालेली होती बघा बाराला फक्त पाच कमी आहे सो ती आरतीही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तुम्हाला घर बसल्या देवीचं दर्शन मी या व्लॉगमधनं देणार आहे, आहे आ, सो हे बघा हे पुजारी आहेत पूर्ण प्रत्येक आपल्या आपल्या कामात व्यस्त आहेत आहे ती आरतीला पूर्णपणे आम्ही उपस्थित होतो तिथे मंदिरामध्ये सो हे बघा मी मंदिराच्या बाहेर आलेल्या देवीच्या साईडला जो फोटो आहे मूर्ती दिसते बघा तो फोटो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे माझी आई जाऊबाई वगैरे जे काही होते त्यांचेही फोटो मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे जे जे आमच्यासोबत आलेले होते मुलं आम्ही घेतलेले नव्हते कारण मुलं फार त्रास देतात त्यांना आम्ही ट्रेननीच पाठवलेलं होतं सो हे बघा मध्ये आम्ही देवीच्या एक्झॅक्टली खालीमध्ये जे सराउंडिंग आहे छोटासा त्यांनी असा एक बॅरिगेटचं गेट बनवलेलं आहे तिथून मध्ये जाऊन आम्ही मस्त निवांत फोटो काढले देवीचे आणि मध्ये होमापाशी जाऊन आम्ही थोडीशी पूजाही केली हे बघा तर जे मंदिराच्या एक्झॅक्टली मधलं जे स्पेस आहे तिथं आम्ही बसून बऱ्याच वेळ देवीचं स्रोत्र वगैरे म्हटले सो खूप छान दर्शन झालं आमचं आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला सो हा कसा वाटला मला कमेंट करून सांगा सो सप्तशृंगी माता की जय माझ्या चॅनलला स